राहुरी शहरातील क्रांती चौक परिसरात 16 ऑक्टोबर रोजी सकाळी एक भामटा मोटरसायकल चोरून फरार होत असताना माजी नगरसेवक दीपक साळवे आणि अविनाश पडघलमल यांनी सिने स्टाईलने पाठलाग करून त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान क्रांती चौक परिसरामध्ये राहणाऱ्या शैलेश सुराणा या तरुणाची घरासमोर लावलेली होंडा पॅशन मोटरसायकल एका भामट्याने डुप्लिकेट चावी लावून चालू केली आणि ती मोटरसायकल घेऊन फरार होत असताना सुराणा यांनी त्याला पाहिले आणि मोठ्याने आरडाओरड केली. यावेळी समोरून मोटरसायकलीवर येत असलेले माजी नगरसेवक दीपक साळवे यांनी त्या भामट्याला मोटरसायकल आडवी लावली. यावेळी भामटा मोटरसायकलीवरनं खाली पडला. त्याने चोरलेली मोटरसायकल तेथेच सोडून धुमटोकली आहे. दीपक साळवे आणि रवी पडगलमल यांनी तो पळत असताना मोटरसायकलीवरनं त्याचा सिनेसेलने पाठलाग केला आणि शिवाजी चौकापर्यंत पाठलाग करून त्याला तेथे पकडलं. यावेळी उपस्थित असलेले किरण साळवे, किशोर साळवे आणि इतर नागरिकांनी त्या भामट्याची यथेच्छ धुलाई करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्या भामट्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्या खिशामधनं दुचाकींच्या अनेक चाव्या, दुचाकी गाड्यांचे नंबर्स आणि CC नंबर आढळून आल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलंय. आज सकाळी 9 वाजता क्रांती परिसरामध्ये एक भामटा शैलेश सुराणे यांची मोटरसायकल चोरून येताना आम्ही पाहिले. त्याच्यानंतर पुढे जाताना दीपक साळवे यांनी त्यांना त्या भामट्याला गाडी आडवी घालून त्याला खाली पाडले. त्याच्यानंतर तो गाडी सोडून परिसर शिवाजी चौकाच्या दिशेने तो पळत गेला व त्याच्या मागे आम्ही त्याचा पाठलाग केला. त्याच्यानंतर त्याला शिवाजी चौकामध्ये एका ठिकाणी तो दडून बसायला होता, त्याला आम्ही त्याच्यानंतर धरलं व पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्याच्या खिशाची धरती वगैरे घेताना त्याच्या खिशामध्ये काही चावे आणि काही नंबर वगैरे मिळाले. हे सगळं त्याच्यातून घेऊन पोलिसांच्या स्वाधीन त्याला आम्ही करून दिलं. या घटनेबाबत पोलिसांमध्ये चौकशी केली असता कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय. सतीश फुलसौंदर, सह मनोज साळवे, C24 तास, राहुरी.